असं काय केलं अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने ज्यामुळे जगभरात दिल्ली येथील सरकारी शाळांची चर्चा होत आहे? आम आदमी पक्षाची सरकार दिल्लीमध्ये उत्कृष्ट सरकारी शाळा बनवत आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सरकारी शाळा दिल्ली येथे बनवत आहे, जे प्रायव्हेट शाळांपेक्षाही चांगले आहेत. सरकारी शाळांमध्ये स्विमिंग पूल ही कल्पनाही कधी तुम्ही केली नसाल. होय, सरकारी शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्विमिंग पूल आम आदमी पार्टीचं सरकार दिल्ली येथे बनवित आहे. दिल्लीचं आम आदमी पार्टीचं सरकार शिक्षणावर 26% खर्च करतोय. दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांचं म्हणणं आहे, शिक्षणावर खर्च हे खर्च नसून भावी गुंतवणूक आहे. दिल्लीमध्ये खाजगी शाळेकडून सरकारी शाळेकडे वाटचाल सुरू झालेली आहे. 40 जागांसाठी 2-2 फॉर्म आले आहेत. विधायक जे आम आदमी पक्षाचे काही विधायक आहेत, ते आपल्या मुलांना खाजगी शाळांमधून काढून सरकारी शाळांमध्ये ॲडमिशन घेत आहेत. ही खूप मोठी क्रांती आहे. सरकारी शाळांमध्ये एक हॅपीनेस क्लास सुरू झालेला आहे. त्या क्लासमध्ये मुलांना कोणतंही पुस्तक वगैरे उघडावं लागत नाही. शाळा सुरू झाली की पहिलाच क्लास असतो तो हॅपीनेस क्लासचा. डॉक्टर, इंजिनियर, वकील हे सर्वजण बनतील, पण चांगलं नागरिक बनवायचा क्लास जो आहे तो हॅपीनेस क्लास आहे. हॅपीनेस क्लासमध्ये मुलांना चांगलं नागरिक कसं बनवायचं ते शिकवलं जातं.